कुरणवाडी गावातील बाळूमामाचा चमत्कार. मंदिरात पुजारी पूजा करीत होता. त्याला बाळूमामा म्हणाले, मी डोंगरगाव येथील एक अनोख्या मुलाच्या रूप घेऊन जन्माला येईल आणि जे लोक धर्माचा नाश करतात त्याचा मी नाश करीन. जी व्यक्ती माझ्या नावाने 20 व्यक्तींना हा संदेश पाठवेल त्याची 20 दिवसात मनोकामना पूर्ण करीन. पण जी व्यक्ती आज वाचून उद्या पाठवू असे 25 दिवस जाऊ देईन त्याचे नुकसान होईल. इतके म्हणून बाळूमामा 38 पावले जाऊन अदृश्य झाला. हे ऐकून सोम मठाणे येथील एका माणसाने 20 जणांना पाठवला. त्याला बलेरो गाडी लागली. चापडगाव गावामधील दूधवाल्याला इनोवा गाडी लागली. सोनगाव येथील एका टमटमवाल्याला 15 जणांना पाठवले. त्याला स्वतःच्या घरात सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडला. शिंगवे येथील एक बेरोजगार युवक हा संदेश पाठविण्याचा विचार करीत होता. त्यालाही चांगली नोकरी लागली. तेव्हा त्याने 10 जणांना पाठवले. असाच एका माणसाने खोटे आहे असे सांगितले तर त्याचे जीवन नरक बनले. जांभोरून येथील बापूराव यांना हा मेसेज मिळाला तर त्याने 1 महिन्यानंतरही मोबाईलमध्ये ठेवला, कोणालाच पाठवला नाही. त्यांना त्यांच्या धंद्यात खूप नुकसान सहन करावे लागले आणि त्याची पत्नी वेडी झाली. हा मेसेज खोटा समजून कोणत्याही प्रकारची संकटे अडवून घेऊ नयेत. हा मेसेज डिलीट करू नका. बाळूमामाच्या नावानं चांगलं, बाळूमामा की जय हो. हा मेसेज कमीत कमी 7 जणांना तरी पाठवा, चांगली बातमी मिळेल. नाहीतर दुर्लक्ष केलं की 21 आठवडे वाईट जातील. असे करू नका.